सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये. रांजणगाव, देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेसोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव आदी गावातील व परिसरातील शेती व शेतकऱ्यांसाठी आधारवड असलेली रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना माजी आमदार अशोकराव काळे यांनी 2004 ते 2014 या 10 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी पदरमोड करून ही योजना चालवली. तीच परंपरा आमदार आशुतोष काळे यांनी पुढे चालवली असून दुसऱ्या टप्प्यातील थकीत वीज बिल व वीज मोटारीची व पंपाची दुरुस्ती कामे सुरू झाली असून ही उजनी चारी उपसा जलसिंचन योजना या वर्षी सुरू राहणार आहे अशी माहिती रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष बाबूराव थोरात यांनी दिली आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली पण कांद्याची निर्यात वाढून भाव जास्त वाढणार नाहीत याची काळजी घेतली. सरकारने प्रति टन $550 किमान निर्यात मूल्य आणि 40% निर्यात शुल्काची खट्टी मारून ठेवली. त्यामुळे आपला कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात अनेक देशांच्या तुलनेत महाग झाला. यामुळे कागदोपत्र निर्यात उठवली असली तरी प्रत्यक्षात निर्यातीला लगाम लावलेला आहे. कांदा पट्ट्यातील मतदारसंघाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने हा निर्णय घेतला. हे म्हणजे बैल गेला आणि झोपा केला अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा रविवारी सुरळीत पार पडली. जिल्ह्यातील 12 परीक्षा केंद्रावर 6891 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. MBBS, BHMS, BAAMS, BDS आदी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा जिल्ह्यातील 12 परीक्षा केंद्रावर झाली. जिल्ह्यातील 7126 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज भरले होते. आता सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सहज पोहोचण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे सोशल मीडिया होय. या सोशल मीडियाचा वापर करत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचे महत्त्व सांगणारे चला मतदारांना व्हा जागे, मतदान करायला राहू नका मागे, देशासाठी मतदान म्हणजे लोकशाहीचा सन्मान असे काही संदेश, व्यंगचित्र तसेच कवितांचे पोस्टर रंगवून तो सोशल मीडियाच्या माध्यमातून तालुकासह जिल्ह्या व राज्यात मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य युवा चित्रकार सत्यजित उदावंत यांनी केलं आहे. श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण वांगी येथे प्रवारा नदी पात्रातून शासकीय वाळूचे उत्खनन करून चोरून विक्री वाहतूक करणारा 17,50,000 रुपये किमतीच्या JCB, 4.5 लाख रुपये किमतीचा डंपर व 40,000 रुपये किमतीचे 4 ब्रास वाळू असा एकूण 22,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊत एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातमी. प्रवारा नदीत बुडणाऱ्या मित्राला वाचवले खरे, मात्र पात्रातील खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्या तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील जोरवे गावात रविवारी दुपारी घडली. चेतन सचिन लोणारी असे मृत तरुणाचं नाव आहे. सध्या उन्हाळ्याची सुट्टी असल्याने प्रवारा नदी पात्रात अनेक जण पोहण्यासाठी जात आहे. प्रवारा पात्रात वाळू उपशामुळे मोठमोठे खड्डे पडले असून यापूर्वी अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेला आहे. संगमनेर हा प्रसिद्ध बाजारपेठ, स्वच्छ शहर आणि शिस्तप्रिय तालुका म्हणून ओळखला जात असला तरी गेल्या काही दिवसांपासून येथील कत्तलखाने आणि त्यामुळे वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय ठरत आहे. गत 16 महिन्यात पोलिसांनी कत्तलखान्यावर छापे टाकून 75 गुन्हे दाखल केले. 98 आरोपींना अटक केली तर गोमांस, वाहने व जिवंत जनावरे असा 1,19,45,700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. मात्र दुर्दैवाने आजही कत्तलखाने सुरूच असून मुंबई, पुणे, नाशिकसह परदेशात संगमनेर मधून गोमांस निर्यात सुरू आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळल्याची घटना शेगाव येथे शनिवारी घडली. मात्र याबाबत कुठेही वाच्यता न झाल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. महिनाभरात आरोपी पळून जाण्याची दुसरी घटना आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांना याची माहिती मिळताच त्यांनी येथील पोलीस अधीक्षकांना चांगलेच फैलावर घेतले. याबाबत माहिती अशी की तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीस तू मला फार आवडते, माझ्याशी प्रेमसंबंध ठेव असे म्हणत एका तरुणाने मुलीसोबत फोटो घेतला, तो व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी घडली.
भारत निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्तव्यावर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी प्रशिक्षणाच्या ठिकाणी मतदार सुलभता केंद्र स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील शेगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, शिवगंधा व कर्जत जामखेड या 6 विधानसभा मतदारसंघात मतदार सुलभता केंद्राची व्यवस्था प्रशिक्षणाच्या ठिकाणी करण्यात येत आहे. निवडणूक कर्तव्यावर असलेल्या मतदारांनी त्यांच्या प्रशिक्षणाच्या दिवशी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क मतदार सुलभता केंद्रावर जाऊन बजवावा असे आवाहन अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केलं आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यापासून अवघ्या 1/2 मिनिटा अंतरावरील कोष्टी गल्ली येथील एका बंद घराच्या दरवाज्याचे कुलूप भर दुपारी चोरट्यांनी तोडून कपाटातील 29 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. गुरुवारी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास चोरीची घटना समोर आली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथे संपत, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.